मुसळधार पावसाने बुधवारी 25 सप्टेंबरला महामुंबईला झोडपून काढलं. दिवसभर शहरातील अनेक भाग आणि उपनगरात पाऊस कोसळत होता. दरम्यान तग धरून असलेली मुंबई सायंकाळी मात्र पुरती कोलमडून गेली. सायंकाळी शहरातील अनेक भागात 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरातील रेल्वे स्थानकांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. रात्री उशिरापर्यंत गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच मुक्काम करावा लागला. अशातच पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येते. अंधेरी भागात एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याचं समजतंय. नेमकी ही घटना काय होती हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अंधेरीच्या MIDC भागात एका 45 वर्षीय महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झालाय. या भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नाला व रस्ता दिसत नव्हता. तसंच नाल्यावर कोणतंही झाकण नव्हतं. ही महिला या नाल्यामध्ये पडली आणि काही अंतरापर्यंत वाहून गेली. नाल्यातील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान नाल्यावर झाकण का नव्हतं असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय. मुंबई महापालिकेला या घटनेनंतर धारेवर धरलं जात आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अंधेरी येथील MIDC भागात विमल गायकवाड या 45 वर्षीय महिलेचा नाल्यातील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाने या महिलेला नाल्यातून बाहेर काढलं व कुपर रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला लगेचच मृत घोषित केलं. अंधेरी पूर्व परिसरातील वेरावली जलाशयाजवळ ही दुर्घटना घडल्याचं समजतंय. अंधेरी MIDC येथील सिप्स प्रवेशद्वार क्रमांक 8 येथील जलाशय इमारतीच्या जवळील नाल्यात ही महिला वाहून गेली होती. रात्री 9:15 सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नाल्यामध्ये महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र कोसळणारा मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे शोध मोहिमेत अनेक अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत महिलेचा शोध घेतला आणि तिला नाल्यातून बाहेर काढून कुपर रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि तिथे पोहोचताच डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केलं. दरम्यान बुधवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसाने रात्री 8 नंतर चांगलाच जोर धरला होता. सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शहर भागात 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं समजतंय. सर्वाधिक 169 मिलीमीटर पाऊस हा पूर्व उपनगरात पडलाय. पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस अंधेरी परिसरात पडला. यामध्ये मरोळ, मालपा डोंगरी, दिंडोशी या भागामध्ये 150 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याचं समजतंय. दरम्यान मुंबईत बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती आणि दुपारनंतर वारा आणि पावसाचा जोर वाढला. संध्याकाळच्या पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलं होतं, यामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती. विद्याविहार आणि कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल व हजारो प्रवासी अडकून पडले होते. अनेकांनी पावसात भिजत गर्दीतून वाट काढत रेल्वे स्थानकं व बस स्टॉप गाठले, परंतु पावसामुळे सगळी वाहतूक ठप्प होती. त्यानंतर अनेकांना चालत घराची वाट धरावी लागली. दुसरीकडे BMC तर्फे तसंच मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना आणि नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय. 26 सप्टेंबरच्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत मुंबईसह उपनगरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र सकाळपासून पावसाने थोड्या प्रमाणामध्ये विश्रांती घेतल्याचं समजतंय. पावसाशी संबंधित नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ता.com आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.